नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे अगदी झटपट तयार होणारं कैरीचं सरबत खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी दोनच मिनटात हे तयार होतं उन्हाळा आहे त्यामुळे बाजारात लिंब बऱ्यापैकी महाग आहेत तर मग लिंबू सरबताला एक पर्याय म्हणू शकतो हे सरबत लिंबू सरबत इतकंच चविष्ट असं तयार होतं तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कैरीचं सरबत बनवण्यासाठी तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुमच्याकडे कुठली कैरी अवेलेबल असेल ती कुठलीही वापरू शकता आणि अशा पद्धतीनं मी या सगळ्या कैरीची सालं काढून घेत आहे शक्यतो कैरीचं सरबत बनवण्यासाठी आंबट कैरी नाही वापरायची फार त्यामुळं मी इथं ही तोतापुरी कैरी वापरलेली आहे स्वच्छ अशी सगळी साल काढून घेतलेली आहे आणि आत्ता ही कैरी मी अशा पद्धतीनं कापून घेत आहे यातला कोयचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे तुमच्याकडे जी कुठली कैरी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता शक्यतो ती फार आंबट नसावी अशा पद्धतीने मी ही कैरी बारीक अशी चिरून घेत आहे इथे सगळी कैरी चिरून झालेली आहे आणि आता आपण ती एका वाटीने मोजून घेणार आहोत कैरी मोजणं खूप गरजेचं आहे कारण त्यानुसारच आपण साखर ॲड करणार आहोत तर इथे एक वाटीभर एवढी ही कैरी झालेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही एक वाटीभर कैरी मी घालून घेणार वाटी आहे वाटीभर कैरी आहे त्यामुळे इथं साखरही आपल्याला एक वाटीच वापरायची आहे साखरेचं प्रमाण हे कैरीच्या आंबटपणानुसार थोडंसं कमी जास्त होऊ शकतं झाकण लावून आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत पाणी वापरायची गरज नाही इथं छान स्मूथ अशी आपली कैरीची पेस्ट किंवा आपण पल्प म्हणू शकतो तो तयार झालेला आहे हा पल्प तुम्ही एका बर्णीत भरून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता काचेच्या बरणीत भरून ठेवायचं शक्यतो आणि तुम्हाला हवं तेव्हा तो वापरू शकता साधारणपणे हा एक पंधरा ते वीस दिवस छान राहतो फ्रीजमध्ये आता ही बर्णी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा पटकन असं छान चविष्ट सरबत बनवू शकता तर याचं सरबत कसं बनवायचं ते आपण बघूया इकडे मी दोन ग्लास घेतलेले आहेत सरबताचे त्यामध्ये हा पल्प घालून घ्यायचा आहे साधारणपणे एका ग्लाससाठी मी दोन चमचे दोन ते अडीच चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता साधारणपणे दोन अडीच चमचे हा पल्प पुरेसा आहे तर दोन्ही ग्लासमध्ये मी दोन दोन चमचे पल्प घालून घेतलेला आहे त्याचबरोबर मी यामध्ये पुदिन्याची थोडीशी पानं चिरून घातलेली आहेत पुदिन्यामुळे या सरबताला खूप छान असा फ्लेवर येतो यामध्ये माठातलं थंड पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर ही पुदिन्याची पानं वरती येतात ती तुम्हाला हवी असतील तर ठेवा किंवा ती काढून टाकली तरीसुद्धा चालतील मी ही पानं इथं काढून घेत आहे याचा फ्लेवर व्यवस्थित उतरतो अगदी छान टेस्ट येते पुदिन्यामुळे अशा पद्धतीनं मी कैरीने हे डेकोरेट केलेलं आहे वरून एक एक आईस क्यूब घालायचा आहे आणि अशा पद्धतीनं इथं अगदी झटपट असं आपलं कैरीचं सरबत बनवून तयार आहे अगदी दोनच मिनटात तयार होतं चवीलाही अगदी भन्नाट लागतं तर या पद्धतीनं हे कैरीचं सरबत नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय